हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स स्टूडेंट्स अपन बगत है यूनिट नंबर सेकंड सॉल्यूशन्स आणि आजचा टॉपिक आहे आपला बॉइलिंग पॉइंट एलिवेशन. ओके ठीक आहे, तसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं वेपर प्रेशर लोअरिंग, आज आपण बघणार आहे बॉइलिंग पॉइंट एलिवेशन. ठीक आहे, सुरुवात करू बेसिक पासून. पहिला प्रश्न, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, दुसरा एलिवेशन म्हणजे काय. एलिवेशन म्हणजे वाढणे, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय. बॉइलिंग पॉइंट म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विड कन्वर्ट होते वेपरमध्ये, त्याचा वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होऊन जाते. समजा एक ॲटमॉस्फेरिक होते, म्हणजे द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑर द टेम्परेचर ॲट विच लिक्विड कन्वर्ट्स इन टू द वेपर, सिंपल भाषेमध्ये. ठीक, नाव एलिवेशन. एलिवेशन म्हणजे वाढणे, उच्चांक जसं वाढणे. ठीक आहे, आता बॉइलिंग पॉईंट तुम्हाला सांगितलं, तुम्ही एलिवेशन सांगितलं, म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढणे कसं वाढते, का वाढते, त्याच्या मागचं कारण काय ते बघू आपण. ठीक आहे, आता या युनिटमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आपण स्टडी करतो असतो. पण सोल्युशन तर आहेच, प्युअर सॉल्व्हंट आपण इथं वॉटर घेत घेऊ आणि सोल्युशन त्या वॉटरमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्युट टाकल्यानंतर त्याचं प्रॉपर्टीज कशा बदलतात, जसं बॉइलिंग पॉईंट आहे, फ्रीझिंग पॉईंट आहे, पेपर प्रेशर आहे, हे बघणार आहे. ठीक आहे, हेच बॉइलिंग पॉईंट एलिवेशन. पहिलं वाक्य वाचा, द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सॉल्व्हंट इज एलिवेटेड बाय ॲडिंग ऑर डिझॉल्विंग अ नॉन व्होलाटाईल सोल्युट इन टू इट. याचा अर्थ असा, एका प्युअर सॉल्व्हंटचं म्हणजे फक्त वॉटर घ्या एक्झाम्पल, वॉटरचं बॉइलिंग पॉईंट तुम्ही वाढवू शकता जर त्या वॉटरमध्ये म्हणजे त्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये तुम्ही नॉन व्होलाटाईल, आता नॉन व्होलाटाईल म्हणजे काय मी सांगितलं आहे तुम्हाला, सोल्युट डिझॉल्व केल्यानंतर त्याचं बॉइलिंग पॉईंट तुम्हाला वाढवता येते. याचा अर्थ असा, प्युअर जर सॉल्व्हंट असन त्याच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त राहतो, तो वाढवता येतो. बघा कसं, प्युअर सॉल्व्हंट आपण समजून घ्या, वॉटर घेऊ प्युअर वॉटर, का इंग्लिश मध्ये वॉटर नाही का प्युअर वॉटर, आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपण घेणार आहे टी. लक्षात घ्या, एक वेगळा एक वेगळा टी. ओके, नाव T0B इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड TB इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. आणि आपण काय बोललो आहे, बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचं जास्त राहते, बॉइलिंग पॉईंट सॉल्व्हंटचं कमी राहते. म्हणजे सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉईंट जर तुम्हाला वाढवायचं आहे, एलिवेट करायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युट टाकावं लागेल. बघू डिफरन्स काय आणि का असं होते. हे पॉईंट बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. आपण समजून घेण्यासाठी मी फक्त एक्झाम्पल देऊन करतो. समजा जर का बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आपण वॉटर घेऊ, आता वॉटरचं बॉइलिंग पॉईंट काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री वॉटर काय होते, म्हणजे वेपर होऊन जातो, वेपर मध्ये तर बसतो ॲटमॉस्फेरिक वेपर प्रेशर काय असतो, एक ॲटमॉस्फेअर. जर का त्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये जर नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट जर तुम्ही ॲड केला तर फक्त लिहिण्यास येते, समजून घ्या 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे वाढलं. आता लक्षात आलं असं तुमच्या, म्हणजे वाढवणे, मी एक आकडे दिले फक्त, एवढं वाढत नाही, 0.5 नं 0.2 नं 0.9 नं वाढते असं समजून घ्या. तर पॉईंट हा आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे, हेच आता ह्या व्हॅल्यूमधून कसं, मग आता जी व्हॅल्यू जास्त असते त्या जास्त व्हॅल्यूमधून आपण लहान व्हॅल्यू मायनस करतो. हेच बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट जास्त राहील का बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन जास्त राहील, काय लिहिलं आपण, सोल्युशन जास्त आहे. हे 101 पोटाने समजा बघा, 101 म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन म्हणजे काय झालं, नाव टी बी इज ग्रेटर दॅन द टी झिरो बी. हे नाव टी बी ची व्हॅल्यू जास्त आहे, टी बी मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू कळत असतो, चेंज डेल्टा टी. जे त्याला नंबर द्यायचा त्या,
TB is greater than the T0B. What is T0B? T0B is the boiling point of a pure solvent, say water. And what is TB? TB is the boiling point of a solution. Okay. Now, delta TB, what is delta? Delta is the change in. TB is the boiling point. And TB value is greater. Is TB value मधून तुम्हाला T0B value काय सरळ आहे म्हणजे किती ना वाढला हे पाहायचं ना समजा 100 डिग्री वॉटरचा आहे आणि 100 डिग्री सोल्यूशनचा आहे त्या वॉटर मध्ये समजा आपण पहिले वॉटरचा बॉइलिंग पॉइंट घेतलं त्या वॉटर मध्ये नॉन वोलाटाइल जर का सोल्यूट टाकलं त्याचा बॉइलिंग पॉइंट पाहिलं आपण समजू एक्झाम्पल घेण्यासाठी मी आपण दिलेले आहे तर मग 101 पासून 100 काढा 1 डिग्रीचा फरक पडला म्हणजे असं असतं म्हणजे एलिव्हेशन किती ना वाढला ठीक आहे आता बघू हा पॉइंट एक सिंपल आहे नाउ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन एज अ कॉन्सिक्वेंस ऑफ अ वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय कॉन्सिक्वेंस म्हणजे परिणाम हाँ कसा आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन हा पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं आणि सोल्यूशनचं कंपेयर करावं लागेल टू अंडरस्टँड द बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन ऑफ अ सोल्यूशन अँड द प्युअर सॉल्व्हंट वी मस्ट हॅव टू नो अबाउट द वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट अँड सोल्यूशन ठीक आहे मग सरळ गोष्ट आहे तुम्हाला समजलं असता प्युअर सोल्युशनचं सॉरी प्युअर सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉइंट कमी राहणार आहे आणि सोल्युशनचं जास्त राहणार आहे पण वेपर प्रेशर आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं वेपर प्रेशर सोल्युशनचं कमी राहतं आणि वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं जास्त राहतं डोंट गेट कन्फ्यूज बॉइलिंग पॉइंट सोल्युशनचं जास्त आणि वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं जास्त ठीक आहे आणि तुम्हाला बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन हा पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटची व्हॅल्यू कंपेअर करावं लागेल वेपर प्रेशर सोल्युशन सोबत ठीक आहे मग आता ग्राफ बघू ग्राफ मध्ये वेपर प्रेशर एलिव्हेशन समजा सरळ वाढत आहे की व्हॅल्यू कमी ही जास्त ही जास्त असं करतो ना आणि इकडे टेम्परेचरची व्हॅल्यू इथं टेम्परेचर कमी ही जास्त ही जास्त इथे टेम्परेचर जास्त आहे सांगितली गरज होती पण तुम्हाला हे आता इथं बघा इथं लिहिलं आहे 760 mm एमएमएची म्हणजे मर्क्युरी कंडक्टर नुसार जे प्रेशर काढला आहे तर लिहून देतो 180 इक्वल्स टू 760 एमएम एचजी व्हॅल्यूज आहेत म्हणजे एक ऍटमॉस्फियर सरळ सरळ तुम्ही एक ऍटमॉस्फियर समजून दे चालेल पण तुम्हाला जेव्हा केला नाव इथे तुमच्या समोर मी काय काढलेलं आहे आणि लक्षात येणार आहे बघा कसा हा जो पॉइंट आहे आणि ही जो कर्व आहे हा कर्व आहे प्युअर सॉल्व्हंटचा आता मी तो लिहितो का बरं सांगतो नाऊ दिस पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द टी झिरो बी अँड दिस पॉइंट इज द टी बी नाव टी झिरो बी टी बी काय तुम्हाला लिहून दिला आहे मी आता असं का होते कसं होते समजून घ्या बघा रे सरळ आहे वेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे प्युअर सॉल्व्हंटचं म्हणजे प्युअर सॉल्व्हंट जर असेल तर तो लवकर काय घेईल वेपर प्रेशर त्याचं जास्त नाही काऊन काऊन का तिथं इव्हॅपोरेशन जास्त व्हेपरायझेशन जास्त आणि बॉइलिंग पॉइंट सोल्यूशनचं जास्त आहे ठीक आहे आता बघा कसं नाउ दिस इज द ए बी कर्व दिस कर्व शोज द व्हॅल्यूज ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट नाउ दिस इज द पॉइंट विथ रिस्पेक्ट टू कर्व दिस इज द सी डी कर्व शोज द व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू द सोल्यूशन हा जो पॉइंट आहे या पॉइंटला एक ऍटमॉस्फियर वेपर प्रेशर झालेला आहे प्युअर सॉल्व्हंटचं आणि सोल्यूशनचं आणि आपण पहिलेच बोललो वेपर प्रेशर सगळ्यात जास्त कशाचं राहते प्युअर सॉल्व्हंटचं म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त आहे हे प्युअर सॉल्व्हंट लवकर बॉइलही होईल आता बघायला तुम्ही इथं टेम्परेचर रेंज कडून इथं काहीतरी टेम्परेचर असं हे टेम्परेचर आणि ह्या टेम्परेचरमध्ये फरक नाही का हे पॉइंट असतात हा टेम्परेचर पॉइंट कमी आहे म्हणजे कमी टेम्परेचर म्हणजे कमी म्हणजे आपण आपल्या सत्तरी सांगू शकत कमी टेम्परेचर मध्ये जर का प्युअर फॉरवर्ड जर का बॉइल होऊन राहिलं म्हणजे वेपर प्रेशर प्युअर फॉरवर्ड जास्त असणार आहे सरळ लिहिलं तिथं हेच या कर्वरून थोडस लक्षात येते का हा जो पॉइंट आहे त्या दोन्ही पॉइंट म्हणजे किती ऍटमॉस्फेरिक प्रेशर जातो वेपर प्रेशर जातो 180 ठीक आहे 180 म्हणजे 760 एमएमची हेच आता जर का रेस लावली आपण प्युअर सॉल्व्हंटची आणि सोल्युशनची
आणि त्यांना जर का बॉईल होण्यासाठी त्यांचं बॉइलिंग पॉईंट करण्यासाठी वेपर प्रेशरची व्हॅल्यू 1 atmosphere आहे, तर वेपर प्रेशरची व्हॅल्यू 1 atmosphere पर्यंत जाण्यासाठी प्युअर सॉल्व्हंट लवकर जाईल आणि सोल्यूशन लवकर जाणार नाही. मग सोल्यूशनला न्यायचं असेल तर जास्त टेम्परेचर द्या. हे हा पॉईंट दिलेला आहे. ऍट बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इट्स वेपर प्रेशर इज इक्वल टू 1 atm. म्हणजे बॉइलिंग पॉईंटवर लिक्विडच्या कोणतंही लिक्विड असो त्याचं वेपर प्रेशर ऍट 1 atmospheric प्रेशर एवढं असलं पाहिजे. मग प्युअर सॉल्व्हंटला म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कोणतं जाणार आणि सोल्यूशन जाणार नाही, पण लवकर कोण पोचते का बरं सॉल्व्हंट, कारण का सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय असते जास्त असते. हेच मग सोल्यूशनलाही त्या वेपर प्रेशरपर्यंत पोहोचण्यासाठी लवकर जास्त इकडून टेम्परेचर द्यावं लागेल. हेच त्याचं बॉइलिंग पॉईंट वाढ कशाचं सोल्यूशनचं. ठीक आहे, त्या 2 पॉईंट लक्षात ठेवा. अजून सांगतो बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्यूशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. पॉट सॉल्व्हंट म्हणा प्युअर सॉल्व्हंट हा प्युअर शब्द वापरायचा. आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन ची व्हॅल्यू कमी राहील कशापेक्षा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं कन्फ्युज करतो या ग्राफवरून आपल्याला असं लक्षात येते हेच वेपर प्रेशर सोल्यूशनचं कमी आहे प्युअर सॉल्व्हंटचं जास्त आहे. हे सोल्यूशनचं बॉइलिंग पॉईंट हे जास्त राहील आणि म्हणूनच लिहिलेलं आहे सोल्यूशन मस्ट बी हीटेड टू हायर टेम्परेचर. ते बघा सोल्यूशन म्हटलं आहे, सोल्यूशनला दोन गोष्टी आपण केलेल्या आहेत सोल्यूशन आणि प्युअर सॉल्व्हंट. त्या त्या सोल्यूशनला जास्त टेम्परेचर द्यावं लागलं टू कॉज इट टू बॉईल दॅन प्युअर सॉल्व्हंट. हे लाईन तुम्हाला समजून जाते. प्युअर सॉल्व्हंटपेक्षा सोल्यूशनला थोडं जास्त टेम्परेचर लागणार, जास्त टेम्परेचर द्यायला लागलं बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू काय येणार जास्तच येणार आहे. ठीक आहे, हे 2 पॉईंट झाले. यानंतर आपण पाहणार आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्यूशन. ठीक आहे, बघा 1 मिनिट. तर आता बघू आपण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट काय रिलेशन आहे यांच्यामध्ये. म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढणं किंवा कमी होणं हे सोल्यूशनच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे का, तर हो नक्कीच आहे. म्हणून लिहून दिलं आहे द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅरिटी ऑफ सोल्यूशन. हे बघा रे, सोल्यूशनचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीने काढता येते, नॉर्मॅलिटीने काढता येते, मोलॅरिटीने काढता येते. समजून घ्या पाहिजे आपण काय सांगतो. मोलॅरिटी वेगळी गोष्ट आहे, मोलॅलिटी वेगळी गोष्ट आहे, नॉर्मॅलिटी वेगळी गोष्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन सोल्यूशनमध्ये सोल्यूटचं जास्त म्हणजे सोल्यूटचे पार्टिकल अमाऊंटने जास्त, समजून घ्या. कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं कमी म्हणजे सोल्यूट त्या वॉटरमध्ये त्या सॉल्व्हंटमध्ये कमी आहे. कॉन्सन्ट्रेशन जास्त सोल्यूट जास्त, कॉन्सन्ट्रेशन कमी सोल्यूट कमी. ठीक आहे, नाउ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे काय आहे ना डेल्टा टी बी इक्वल्स सॉरी डायरेक्टली प्रपोर्शनल मोलॅरिटी म्हटलाय म्हणजे स्मॉल एम मोलॅरिटी म्हटलाय. मोलॅरिटी असल तर कॅपिटल एम, मोलॅलिटी असल तर स्मॉल एम, आणि नॉर्मॅलिटी असल तर कॅपिटल एम. ठीक आहे, मोलॅलिटी आहे त्यामुळे ती इथं स्मॉल एम घेऊन राहतो. ठीक आहे, आता मोलॅरिटी का घेतो, मोलॅलिटी का घेतो, मोलॅरिटी का घेतली याचं रिझन सांगतो मी. पहिल्या कन्सेप्ट समजून घ्या. नाऊ डेल्टा टी बी इक्वल्स टू के बी इक्वल्स टू के बी इंटू एम. नाऊ व्हॉट इज के बी? के बी इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑर इबिओस्कोपिक कॉन्स्टंट. ठीक आहे, इबिओस्कोपी आहे एक टेक्निक, त्याचं कॉन्स्टंट आहे. हे दिस इज अवर इक्वेशन. आता विषय असा याचं इव्हेंट आपल्याला माहिती आहे. आता बॉइलिंग पॉईंटमध्ये टेम्परेचर टेम्परेचरचं कमी जाणार आहे, मोलॅरिटी युनिट मी तुम्हाला समजून सांगतो. मग बघा रे याचा युनिट काय आहे, हे युनिट ऑफ के बी इक्वल्स नाऊ के बी ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. आता आई की नाही आपली म्हणजे नाऊ के बी इक्वल्स टू डेल्टा टी बी डिवाइड बाय द स्मॉल एम. व्हॉट इज द व्हॅल्यू, व्हॉट इज द युनिट ऑफ डेल्टा टी बी? हा सर आंसर के, मोठा केल्विन. हा केल्विन. ठीक आहे, आणि मोलॅरिटीचा युनिट काय? तर मोलॅरिटीचा काय मोल किलोग्रॅम, मोल पर किलोग्रॅम म्हणा किलोग्रॅम इन्व्हर्स मध्ये काही नसतो, हे मोलॅरिटी आहे. नाऊ हेन्स के बी इक्वल्स नाऊ के किलोग्रॅम इन्व्हर्स मध्ये आहे तो आता पॉझिटिव्ह होईल.
तो निगेटिव असं भागक सरळ वर जात असतो पण काय होतं तो पॉझिटिव होईल आणि मोल हा पॉझिटिव असेल म्हणजे काय होईल मोल इनवर्स हे झालं त्याचं युनिट आहे सांगायचं फक्त एवढंच आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन वाढेल जर मोलॅरिटी वाढली सपोज मी एक्झाम्पल देतो एक सोल्यूशन आहे त्याची मोलॅरिटी एक आहे मी एक्झाम्पल देऊ राहिलो फक्त त्याची सोल्यूशन आहे त्याची मोलॅरिटी एक आहे त्याचं काही नक्की बॉइलिंग पॉईंट राहील आणि एक सोल्यूशन आहे त्याची मोलॅरिटी दोन आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त राहील कोणापेक्षा एकपेक्षा समजा तिसरं सोल्यूशन आहे त्याची मोलॅरिटी तीन आहे मी एक्झाम्पल देऊ राहिलो त्याचं बॉइलिंग पॉईंट त्याच्यापेक्षा जास्त राहील म्हणजे एलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट वाढणं चालू राहील जसं जसं मोलॅरिटी वाढतो मोलॅरिटी वाढतो मोलॅरिटी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अमाऊंट ऑफ सॉलिड पार्टिकल्स इन द प्युअर सॉल्वंट म्हणजे सोल्युशन म्हणून तर त्याची मोलॅरिटी ही वाढत जाईल आणि मोलॅरिटीनुसार त्याचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय म्हणजे वाढत जाईल एलिव्हेशन वाढत जाईल ठीक आहे नाव आता हा पॉईंट थोडासा महत्त्वाचा आहे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन तुम्ही मोलर मास सोल्यूटचं बॉइलिंग पॉईंट सोबत मोलर मास सोल्यूट बॉइलिंग पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंट तुम्ही कसा काढू शकता त्याचा सिम्पल कन्सेप्ट कसा की मोलर मास म्हणजे काय होते हे बघा मोलर मास म्हणजे काय एम टू ची व्हॅल्यू जसं मी तुम्हाला काल त्या लेक्चरमध्ये समजून सांगितलं एम टू ची व्हॅल्यू काय एम टू ची व्हॅल्यू काय डब्ल्यू टू ची व्हॅल्यू काय एच टू ची व्हॅल्यू काय आणि जनरलमध्ये हे महत्वाचं आहे की तुम्हाला मोलर मास कसा लागते मोलर मासनुसार कोणता सोल्यूट मित्र होय ते समजते कारण प्रत्येक सोल्यूटचा मोलर मास हा स्पेसिफिक आहे मोलर मास यासाठी कळायला लागतो तुम्हाला पुरांना प्रश्न हाच पडते मोलर मास काय कळायला लागते अरे मोलर मास नाही कारण तुम्हाला सोल्यूट कोणतं टाकण्यापर्यंत कसं समजा हे मोलॅरिटी वेगळी आहे मोलॅरिटी वेगळी आहे नॉर्मॅलिटी वेगळी आहे हे कन्सेप्ट क्लिअर करा आणि तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिले आहे नेहमी रोज रोज सांगतो लेक्चरमध्ये मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय नॉर्मल नंबर ऑफ पोल्सचा फॉर्म्युला काही अकरा मधून शिकवलो पण ते नवीन नाही आहे कोणतं काही रॉकेट सायन्स नाही आहे हे रोजचंच आपलं शिकवणं आहे तुम्ही एवढं मला कन्सेप्ट क्लिअर करा ना डेल्टा बी प्लस के बी टू स्मॉल एम मग स्मॉल एम ची आता मोलॅरिटी सर काय फॉर्म्युला काय मोल्स ऑफ सोल्यूट मग म्हणजे मोल्स काढणार आहे नंबर ऑफ मोल्स कसा काढायचा तुम्ही मास असं मोलर मास नंबर ऑफ मोल्स कशाचे काढा म्हटलं त्यांनी सोल्यूटचे म्हटलेलं आहे सोल्यूटचे सॉल्व्हंटचे नाही ना हे लक्षात घ्या हा मास मास म्हणजे काय बरोबर चुकून काय करते एम बी अरे एम नाही ते मोलर मास आहे आणि मास जर पाहिजे असं तुम्हाला एक डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू हे झालं तुमचं पॉईंट म्हणजे ती व्हॅल्यू निघेल मग तुम्हाला दुसरं कशाचे काढायचे मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम ना बघा फर्स्ट सेकंड मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम कसं निघते बघा ना डब्ल्यू वन ग्रॅम डिवाइड बाय 1000 ग्रॅम किलोग्राम ना काय निघते डब्ल्यू वन ही व्हॅल्यू भेटली ही वाली ही व्हॅल्यू भेटली आता बघा पुढे काय करतो ना बघा रे आता इक्वेशन मध्ये इच्छेदच चेंज आहे म्हणजे बघा मी नाव बघा डेल्टा टी बी इक्वल्स टू के बी ए टू स्मॉल एम होता त्या स्मॉल एम ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली आहे ना मोल्स ऑफ सॉलिड ची व्हॅल्यू व्ही आहे आणि मास ऑफ सॉल्व्हंट ची व्हॅल्यू व्ही आहे मग त्या स्मॉल एम च्या जागी तुम्ही ह्या व्हॅल्यू पुट अप करा ना आता बघा कसं ठीक आहे हा नाव डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू ही झालं मोल्स ऑफ सॉल्यूट आणि मास ऑफ सॉल्व्हंट किती किलोग्रॅम ची काय आहे बघा डब्ल्यू वन डिवाइड बाय द 1000 आता इक्वेशन सेंटीमीटर वर्जन मध्ये करायचं आहे मी तुम्हाला कालच बोललो ए डिवाइड बाय सी ए डिवाइड बाय बी आणि डिवाइड बाय सी डिवाइड बाय जर का डी असेल तर इक्वेशन तुम्हाला गुणाकार करायचं कसं होईल नाव हे बघा हे असं करता येईल आपल्याला हेच डब्ल्यू टू डिवाइड बाय एम टू आता याला गुणाकार करायचा आहे ना हा पण आता हा जो आहे डब्ल्यू वन डिवाइड बाय शंभर सॉरी हजार हजार काय बोलायला येतं नाव इतर एक थाउजंड आणि डिवाइड बाय काय इज ए डब्ल्यू मग मी हे लिहू शकतो इक्वेशन मध्ये ऑफकोर्स लिहू शकतो हे नाव डेल्टा टी बी इक्वल्स टू के बी इन टू हे आता असं लिहिल्यापेक्षा आपण असं लिहा लागलं पाय नाव डेल्टा टी बी इक्वल्स टू के बी इन टू डब्ल्यू टू इन टू थाउजंड
डिवाइड बाय काय तरी नाउ m2 इनटू w1 झाले इक्वेशन याचे विशेष असं काय आहे जास्त की वाचायची गरज नाही पण तुम्हाला व्हॅल्यू काय म्हणते मोलर मास काढा मोलर मास कशाचं सॉल्व्हंटचं नाही मोलर मास सोल्यूटचं काढायचं आहे आणि सोल्यूटसाठी आपण व्हॅल्यू 2 घेत असतो मग m2 असो w2 असो हां पण मोलर मास काढायचा आहे तर मोलर मास म्हणजे काय m2 काढायचा आहे m2 काढला मोलर मासची व्हॅल्यू निघाली तुम्हाला सोल्यूट कोणता समजून जाते हे तुम्हाला इक्वेशन काढायचे आहे तर काय आहे तर हे इकडे इकडे जसं आपण आता बघा पाहिलं नाउ द नेक्स्ट इक्वेशन इज नाउ m2 इज इक्वल्स टू अभ्यास करा कन्सेप्ट क्लियर करा तुम्हाला बेसिक नाही आलं तर एक मीच काय कोणीही शिकवलं तर नाही येणार ओके चलो थँक्यू आणि काही प्रश्न असून भेटा तर विचारायचं